स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाचं औचित्य साधत लीला पुणावाला फाउंडेशनच्या वतीने टुमारो टुगेदर प्रकल्पाअंतर्गत शालेय विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलंय. लीडिंग इंडियन लेडीज अहेड हे ब्रीदवाक्य घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी केवळ आर्थिक मदतच नव्हे तर भावी पिढीतील विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासावर कार्य करणाऱ्या लीला पुणावाला फाउंडेशनने आजपर्यंत 12,000 पेक्षा जास्त मुलींना शिक्षणासाठी सहकार्य केलंय. टुमारो टुगेदर प्रकल्पाअंतर्गत दत्तक घेतलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचं वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आयकर आयुक्त पुणे विभागाचे अभिनव कुंभार आणि ब्रोस इंडिया ऑटोमोटिव्ह लिमिटेड कंपनीचे चीफ फायनान्स ऑफिसर अमित तलरेजा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाउंडेशनच्या संस्थापिका लीला पुणावाला, विश्वस्त संस्थापक फिरोज पुणावाला आणि फाउंडेशनच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी विनीता देशमुख, सीईओ प्रीती खरे, स्कूल कमिटी सदस्य, उपचिंतक आणि पालकवर्ग मुलींना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होता. यावेळी टुमारो टुगेदर या अंकाच्या 9व्या अंकाचं प्रकाशन प्रमुख पाहुणे आणि संपादकीय टीमच्या हस्ते करण्यात आले. या अंकात फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीमुळे मुलींना झालेले फायदे, विविध क्षेत्रात कामावर रुजू झालेल्या लीला ज्युनियर्सचा आढावा देण्यात आलाय. यावेळी 10वी आणि 12वीत 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण संपादित केलेल्या दत्तक घेतलेल्या शाळेतील लीला ज्युनियर्सचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलाय. त्यांना लेखणी स्वरूपातील ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच देण्यात आलाय. नमस्कार, मी अभिनय कुंभार, आयकर आयुक्त एक्झिबिशन्स पुणे. मी वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रस्ट आणि फाउंडेशन्स आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले, त्यांच्या कार्यशैलीवरती इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने देखरेख ठेवण्याचं काम करतो. आज मी लीला पुणावाला फाउंडेशन यांच्यामार्फत आयोजित केलेल्या शालेय शिष्यवृत्ती प्रदान योजनेचा हा जो कार्यक्रम आहे, तसेच गुणगौरव सोहळा जो आहे 10वी आणि 12वीच्या यशस्वी विद्यार्थिनींसाठीचा, त्यासाठी त्यासाठी इथे हजर राहण्याची संधी मला मिळाली. मुळामध्येच आदरणीय लीला पुणावाला हे पुणे पंचकोशीतलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं आणि देशातलं अत्यंत आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी उद्यमशीलता त्यांची सर्वांना कल्पना आहेच, पण त्याबरोबरच समाजाभिमुख त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा भाग म्हणून त्यांनी भारतातल्या 1000 हून अधिक 15 ते 20 हजार मुलींना वेगवेगळ्या वयोगटातल्या शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या पंथांना बळ देण्याचं काम केलेलं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची मला संधी त्यांनी दिली, याबद्दल मी त्यांचा वैयक्तिक ऋणी आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या या विद्यार्थिनींना माझं एकच सांगणं आहे किंवा सूचना आहे की आत्ता त्यांच्या जगण्याचा हा संघर्ष सुरू झालेला आहे आणि या फाउंडेशननं देऊ केलेली जी शिष्यवृत्ती आहे त्याचा आपल्या डोळ्यांमधल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी अतिशय सकारात्मकरित्या आणि विधायकरित्या त्यांनी उपयोग करावा. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये स्वयंप्रशासनाची आणि स्वयंशिस्तीची ओढ जाणीवपूर्वक बाळगून ठेवून त्या अनुषंगानं या दिलेल्या सुवर्णसंधीचा त्यांनी फायदा केला तर आयुष्यामध्ये त्यांच्या अंगी असणारी उद्यमशीलता, त्यांच्या अंगी असणारे जे काही स्वयंशिस्तीचे गुण आहेत त्यांना चार चांद लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्या एक यशस्वी महिला आणि यशस्वी भारतीय नागरिक म्हणून आपल्या समोर येतील याची मला संपूर्ण खात्री आहे. जय हिंद. नमस्कार, मेरा नाम अमित तलरेजा है. मैं रोजे इंडिया ऑटोमोटिव सिस्टम्स प्राइवेट लिमिटेड, इस कंपनी में फाइनेंस हेड की पोजीशन पे काम करता हूँ. ये कंपनी एक जर्मन मल्टीनेशनल कंपनी है जो ऑटोमोटिव इंडस्ट्री में काम करती है. ये कंपनी लीला पुनावाला फाउंडेशन के साथ पिछले 2 से 3 सालों से जुड़ी हुई है और हमारा जो उद्देश्य है इस फाउंडेशन के साथ जुड़ने का वो ये कि ये फाउंडेशन सिर्फ और सिर्फ लड़कियों की प्रगति के ऊपर ध्यान देती है, उनका पूरा जीवन जो है वो बदल देती है क्योंकि उनको एजुकेशन और वो सारी चीज़ें मिलती हैं इस फाउंडेशन के थ्रू. हम ये चाहते हैं कि जो भी लड़कियां हैं जो इस फाउंडेशन के साथ जुड़ी हैं उनका भविष्य अच्छा हो और वो अपनी पूरी जर्नी कंप्लीट करें, उसको बीच में ना छोड़ें. एंड हमारी जैसी कंपनी जो है पूना में, मैं ये चाहूँगा कि और भी कंपनियां इस फाउंडेशन के साथ जुड़ें और इस नोबल कॉज को आगे ले जाएँ. माझे नाव लौंडे पौर्णिमा प्रवीण, मी नर्सिया विद्यालयातली या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मी राजनी या गावावरून आले आणि आता मला 10वीमध्ये 92.40% मिळाले म्हणून लीला पुणावाला फाउंडेशन यांनी ट्रॉफी आणि गिफ्ट देऊन माझे
एवढेच नव्हे तर इथं असलेल्या माझ्या बहीण मला एवढ्या सगळ्या मला बहिणी मिळाल्या आहेत. आज मला पूर्ण खात्री आहे की मी डॉक्टर बनणारच होणारच. एवढेच नव्हे तर माझ्या या सगळ्या बहिणी यशस्वीरित्या होतील, शिक्षण घेतील, मॉम डॅडचे कार्य पुढे चालवतील. नाव सुनील एकनाथ गावडे, मी आदर्शगाव गावडेवाडी येथून या ठिकाणी आलेलो आहे. माझ्या विद्यालयाचे नाव हिरकणी विद्यालय गावडेवाडी असून माझी मुलगी इयत्ता 8वीमध्ये त्या संस्थेमध्ये शाळेमध्ये शिकत आहे. आणि शिक्षण घेत असताना मी बारकाईने पाहत असतो की आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला दोन मुलांना सांभाळणं अवघड जातं, परंतु फाउंडेशनने अनेक मुलींना दत्तक घेऊन त्या मुलींचं शिक्षण उच्च शिक्षणपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचा मानस केलेला आहे आणि त्यांना स्वकर्तृत्व उभं करण्याचं काम फाउंडेशन करत आहे. आणि या फाउंडेशनची जे काम आहे ते अलौकिक असे काम आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक मुलींना दत्तक घेऊन स्वावलंबी बनवलेलं आहे, स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. फाउंडेशनच्या या कार्याला माझा पूर्ण सलाम आहे. आणि मी माझ्या प्रतिनिधी रीता शेटिया, महाराष्ट्र न्यूज, पुणे.